नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या म्हाडा विभागामार्फत सरळ सेवा भरती जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर अनेकांच्या मनात डाउट्स आहेत एक्सपीरियन्स बद्दल, कोणकोणत्या पदांसाठी एक्सपीरियन्स लागतो आणि कोणकोणत्या नाही, असे अनेक क्वेश्चन्स मला किंवा कमेंट्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विचारण्यात आलेले आहेत। आजच्या बेसिसवर त्यावरच मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। त्यामध्ये मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की कोणकोणती अशी पदे आहेत ज्यासाठी फक्त तुम्ही विदाउट एक्सपिरियन्स जे प्लेन क्वालिफिकेशनवर आहे त्यावर अप्लाय करू शकता। आणि एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, जवळपास 565 जागांपैकी 444 अशा जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अनुभव असण्याची कोणतीही गरज नाही आहे। अशी कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी किती नंबर ऑफ वॅकन्सी आहेत, त्यानंतर त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे, प्लस यामध्ये त्यासाठी लागणारी एक्झाम कशी होणार आहे आणि त्यासाठी कोणत्या बेसिसवर एक्झाम होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मेक शुअर मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। अशाच प्रकारचे तुम्हाला डेली जॉब अपडेट किंवा अपडेट्स रिगार्डिंग जॉब जे असतील इन डिटेलमध्ये आपल्या चॅनलमार्फत मिळत राहतात, त्यामुळे मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। अशी पदे लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर आहेत, त्यामुळे अशाच पदांसाठी तुम्ही अर्ज करा आणि संधी वाया घालू नका, कारण खूप दिवसानंतर आपल्याला सरळ सेवा भरती अंतर्गत जी आहे ते या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये बघूया आपण पहिलं पद। त्या अगोदर मित्रांनो, आपल्याला माहित नसेल तर या ठिकाणी 17 तारखेपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे। 17/9/2021 ते 15/10/2021 पर्यंत किंवा 14/10/2021 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि 15/10/2021 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन फी भरू शकता। या म्हाडाच्या वेबसाईट बद्दल आपल्याला ऑलरेडी माहित असेल, तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। जर तुम्हाला याबाबत काहीच अपडेट नसेल या भरतीबाबत, तर अगोदर आपल्या ज्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघून तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता। यामध्ये पहिलं पद बघा, ज्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही, सहायक अभियंता स्थापत्य। यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 30 जागा आहेत। यासाठी पात्रता बघा, महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या समतुल्य कोणती दुसरी पदवी असेल ती तुमच्याकडे असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। एज लिमिट 18 ते 38 वर्ष ही ओपनसाठी आहे। एज लिमिटबाबत अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही आपला पहिला व्हिडिओ या ठिकाणी चेक करू शकता। यासाठी मित्रांनो, जर सिलेबस बघितला किंवा पदनाम कार्यकारी या ठिकाणी माफ करा, तिसरं जे पद आहे सहायक अभियंता स्थापत्य, यासाठी बघा परीक्षेचं स्वरूप बघा, मराठी भाषा, इंग्लिश भाषा, सामान्य आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण, याप्रमाणे 100 गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100 गुण याप्रमाणे तुमची एक्झाम राहील। परीक्षेचा दर्जा हा शासनमान्य विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान, परंतु मराठीचा दर्जा मात्र 12वीच्या दर्जाचा समान राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या नुसार राहणार आहे। पहिलं पद कार्य या ठिकाणी सहायक अभियंताचं, ज्याच्यात 30 जागा आहेत, ज्यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। दुसरं पद कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, हे पद अगेन यासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही, टोटल 6 जागा आहेत। यामध्ये बघा, ज्याने वास्तुविशारद या विषयातील पदवी, पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी हा कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल करू शकतो, प्लस ज्यांची काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर COA मध्ये नोंदणी झालेली असेल हे कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। यासाठी जर सिलेबस बघितला तर यामध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट अगेन असणार आहेत, भाषा, मराठी, इंग्लिश, सामान्य आणि बौद्धिक चाचणी आणि प्लस तांत्रिक टेक्निकल 100 गुण, असे 200 मार्कांची एक्झाम होईल। अगेन यासाठी जी टेक्निकल तुमची किंवा एक्झाम होणार आहे ती पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान तुमचे क्वेश्चन असतील, पदविका अर्थात डिप्लोमा होतो, आणि यानंतर जे तुमचं बाकीचे विषय आहेत त्यांना किंवा मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका जी राहणार आहे ती इयत्ता 10वीच्या बेसिसवर राहणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, 119 जागांच्या स्थापत्यच्या 119 जागांसाठी भरती होत आहे। यासाठी बघा, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी का धारण केलेली असावी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून कोणती पदवी असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। थोडक्यात तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल सिव्हिल इंजिनिअरिंग मधला किंवा त्याच्या रिलेटेड तर तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी मित्रांनो, सिलेबस बघा, अगेन 100 गुण जे असणार आहेत ते मराठी, इंग्लिश, सामान्य आणि बौद्धिक चाचणीसाठी असतील आणि 100 गुण टेक्निकल विषयाचे राहणार आहेत। याच्यामध्ये टेक्निकल विषय जे असणार आहेत तुमचा डिप्लोमा बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, फक्त मराठी या विषयासाठी तुम्हाला 10वीच्या दर्जाचे क्वेश्चन विचारले जातील हे या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। पुढचं पद कनिष्ठ लिपिक टंकलेखक, वेतनश्रेणी तुम्ही बघू शकता S6 हे गट क मधलं पद आहे, टोटल 207 जागा आहेत, सगळ्यात जास्त जागा या पदासाठी आहेत। यासाठी बघा, क्वालिफिकेशन काय पाहिजे, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी, कोणती पदवी असेल तरी चालेल, आणि मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्लिश टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। अगेन एज लिमिट या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे। यासाठी बघा, कनिष्ठ लिपिक टंकलेखक पदासाठी
मराठी इंग्लिश सामान्य व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची तुमची एक्झाम होईल। यामध्ये याचा दर्जा जो राहणार आहे हा परीक्षाचा दर्जा जो राहणार आहे हा पदवीच्या अभ्यासक्रमानुसार राहील, मात्र मराठी विषयाचा एक्झाम पॅटर्न हा 12वीच्या दरम्यान राहील असं त्यांनी, दर्जाचा समान राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढचं पद लघुटंक लेखक, या पदासाठी बघा टोटल 20 जागा आहेत। यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघुलेखनाची परीक्षा 80 शब्द प्रतिमिनिट व इंग्लिश टंकलेखनाची परीक्षा 40 शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाची परीक्षा 30 शब्द प्रतिमिनिट असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो, यानंतर पुढचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक घटक, यासाठी अगेन 44 जागा आहेत। यासाठी बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रमाणपत्र किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता असेल तर अप्लाय करू शकता। अगेन जे पुढचं पद आहे भूमापक, यासाठी अगेन 11 जागा आहेत। यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि त्यानंतर वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यावर शासकीय किंवा सामान्य शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात येणारे भूमापक सर्वेअर या विषयाचे 2 वर्षाचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। जे पुढचं पद आहे अनुरेखक वेतन श्रेणी, ज्याचा S7 आहे, याचा टोटल 7 जागा आहेत। यासाठी अगेन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, त्यानंतर इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग एक्झामिनेशन किंवा त्याच्या रिलेटेड कोणती एक्झाम तुम्ही पास झाला असाल किंवा वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र धारण केलेले असेल तर अप्लाय करू शकता। आणि या 4 पदांसाठी जे शेवटचे आपण बघितले त्यासाठी यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक आणि लघुटंकक यासाठी मराठी इंग्लिश सामान्य व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुण एक्झाम होईल। आणि लघुटंक लेखक या संवर्गातील गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची 50 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। एकूण 250 मार्कांची तुमची लघुटंक लेखक या विषयाची किंवा या पदाची या ठिकाणी एक्झाम होणार आहे। माध्यमिक शालांत परीक्षेच्या बेसिसवर हे तुमचा एक्झाम पॅटर्न या ठिकाणी राहणार आहे। ओव्हरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही या सर्व पदांसाठी ज्यासाठी क्वालिफिकेशनची गरज नाही त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे मी, त्या पदांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। फी अमागास 500 मागास 300 आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता 15 तारखेपर्यंत किंवा 14 तारखेपर्यंत। याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। या व्हिडिओचा एकच हेतू होतो मित्रांनो, ज्या पदांसाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही अशा पदांची ओळख करून द्यायची ती मी या ठिकाणी करून दिलेली आहे। याबाबत अजून काय तुमचे डाऊट असतील तर कमेंट करा, मी त्या बेसिसवर एक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।